या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मास आहे, आणि ज्या पुत्रानं या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि मातीच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छाव्यानं हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती घेतलं, पेललं, पुढवलेलं, वाढवलं, स्वतःचा प्राणही गमवला परंतु स्वाभिमान गमवला नाही, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीत सर्वप्रथम त्रिवार अभिवादन. खर तर गंगाराम दादा जगदाळे मित्र परिवाराच्या वतीनं, पुरंदर हवेलीच्या मित्र परिवाराच्या वतीनं हा कार्यकर्ता या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते पुरंदर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय गंगाराम दादा जगदाळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांनी जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे देखील हार्दिक असे आभार. खरंतर दादांना हा कार्यक्रम माहिती नव्हता, हा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे. दादा, हा कार्यक्रम यासाठी आयोजित केलेला आहे कारण तू येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक लागते, आणि सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पुरंदर हवेलीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय गंगाराम दादा जगदाळे विधानसभेवर आमदार म्हणून, या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून, या पुरंदर हवेलीच्या मधून जावेत म्हणून हा कार्यकर्त्यांनी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर दादा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दादा सर्वसामान्य तळागाळातल्या माणसांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. दादांचा जर जीवन प्रवास आपण पाहिला तर दादा सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य झाले, ग्रामपंचायत सदस्य झाल्याच्या नंतर दादा सरपंच झाले, आणि जेव्हा दादा सरपंच झाले तेव्हा गावाला गावपण आणि विकास देण्याचं काम त्यांनी गावामध्ये केलं, कात्रज दुग्धीचे संचालक झाले, त्याच्यानंतर दादा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, आणि जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्याच्या नंतर दादांनी जी कामं त्या भागामध्ये केली ती आज देखील कामं त्या ठिकाणी बघण्यासारखी आहे. माझ्या पुढील गावामधील दादांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काम केलं कुटुंबऱ्या बंधाऱ्याचं, दादा आज देखील एक थेंब सुद्धा त्या ठिकाणी गळत नाही. किती जरी उन्हाळा असला तरी त्या ठिकाणी ते पाणी त्या उन्हाळ्यामध्ये राहतं, गुराड ओढणला त्या ठिकाणी पाणी टिकतं, ही दादांच्या कामाची पावती त्या ठिकाणी दादा तो आहे. म्हणून तो आपल्याला पुरंदर हवेलीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला गंगाराम दादा सरदार सच्चा कार्यकर्ता, सर्वसामान्याच्या मनामधला कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्याला या पुरंदर हवेलीमधून आमदार म्हणून पाठवायचा आहे, म्हणून हा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. खरं तर दादांची अनेक उदाहरणं आहेत. सर्वसामान्य मनाच्या मध्ये घर करून दादांनी कसं ठेवलेलं आहे, एखाद्या गरीबाचं जर लग्न असेल, जर काही अडचण असेल तर दादा त्या ठिकाणी स्वतः मदत करतात, स्वतःची गाडी त्या ठिकाणी एखाद्या नवरदेवाला सजवून त्या ठिकाणी पाठवतात. असा कार्यकर्ता आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. खरं तर असं म्हटलं जातं माणसाने परिसासारखं असावं, मी तर म्हणतो माणसाने परिसासारखं दादांच्या सारखं असावं, कारण ज्या ज्या जी माणसं दादांच्या सानिध्यामध्ये आली, ज्या ज्या माणसं सानिध्यामध्ये आली त्यांचं सोनं झाल्याशिवाय दादांनी त्या ठिकाणी करून दाखवलं, आणि दादांची कामं करण्याची वृत्ती पाहता आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी दादांना आपल्याला पुरंदर हवेलीमधून अतिशय मनाधिक्याने त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवायचं आहे. आणि दादा या ठिकाणी एक सुद्धा कार्यकर्ता असा आला नाही की बाबा तू माग लागून पैसे देऊन आणला, ही सगळी कार्यकर्ते तुमच्यासाठी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. पैसे देऊन मेळावे घेतले जातात, फ्लेक्स लावले जातात, परंतु दादा कुठं मेळा जास्त फ्लेक्स नाही, काही नाही, कुठं गाजावाजा नाही, तुमच्या मनामधली माणसं या ठिकाणी आले तुम्हाला आमदार बनवण्यासाठी. आणि येणाऱ्या काळातले हे 40 दिवस आपल्यासाठी दादांना महत्वाचे आहे. फक्त दादांना आमदार बनवायचं म्हणून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी अहोरात्र त्या ठिकाणी काम करावं लागेल, आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपल्याला या पुरंदर हवेलीमधून विजयी करून दाखवायचा आहे. खरं तर या भारत देशाचे पंतप्रधान आपले नरेंद्रजी मोदी साहेब अहोरात्र हिंदू धर्मासाठी आणि भगव्या जनतेसाठी त्या ठिकाणी काम करतात, आणि तोच